शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी दोस्ती तुटायची नाही असा निर्वाळा दिला, मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेलं बॅनर वॉर काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। शिवसेनेनं मंगळवारी आणि बुधवारी दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेलं राजकीय वादळ दोन दिवस चांगलंच घुंघावलं। परिणामी वादळानंतरची शांतता निर्माण होईल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही। उल्हासनगरमध्ये शिवसेनेनं कमजोर लोक ही शिकवा और शिकायत करते हैं, महान लोक तो हमेशा कर्म की वकालत करते हैं असे पोस्टर लावून भाजपला खिजवलं। त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपनंही जोरदार उत्तर दिलं। 50 कुठं आणि 105 कुठं, देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है आणि किंग मेकर असं लिहिलेलं बॅनर शहरात लावण्यात आलं। तुम्ही गुवाहाटीला जाऊन एक दोन धावा काढून 50 रन काढले असतील, मात्र आमचा नेता सेंचुरी ठोकतो असा टोला भाजपकडून लगावण्यात आलाय। तुमचा नेता महान असू शकतो, पण आमचा नेता मॅन ऑफ द मॅच आहे, सामनावीर आहे। तुम्ही एक एक दोन दोन करून धावा काढला असतील, गुवाहाटीमध्ये 50 धावा तुमची जमली असतील, पण आमचा नेता देवेंद्र फडणवीस चौकार आणि षटकार मारणारा नेता आहे। देवेंद्र नावही काफी आहे। उल्हासनगरमध्ये बॅनर वॉर रंगलेलं असतानाच मुंबईतही भाजपनं कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलं। भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर अटल बिहारी वाजपेयींच्या कविता बॅनरवरती वापरून भाजपनं शिवसेनेला योग्य संदेश दिला। सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार, चीर चले सागर की छाती पार करे मझधार, या ओळीतून भाजपनं नाव सुरक्षित हाती असल्याचं स्पष्ट केलं। तर भाजपच्या बॅनर बाजीवरती शिवसेनेनं काय उत्तर दिलं ते आता पाहूयात। चांगलं आहे ना, मॅन ऑफ द मॅच ते आहे, त्याच्याबद्दल काय, कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच दोघांची एकच भूमिका असते आणि दोघांची पदं तेवढीच महत्वाची असतात, आणि म्हणून मुख्यमंत्री जसे महत्वाचे आहेत तेवढेच मॅन ऑफ द मॅच म्हणून उपमुख्यमंत्री सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत। दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक नवीन इतिहास घडू आणि महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करू। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती हास्य विनोद करताना दिसतात, तर दुसरीकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र अजूनही जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बॅनर वॉर वरून स्पष्ट होत आहे। परिणामी युतीच्या नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचं आव्हान निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस भाजप शिवसेने जाहिरातीवरून रंगलेलं राजकारण गुरुवारी अखेर शांत झालं। विशेष म्हणजे बुधवारी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडेने यूटर्न घेतला, त्यामुळे यानंतर तरी भाजप शिवसेनेत वाद निवळण्याची शक्यता आहे। बुधवारी टीका, गुरुवारी बोंडेंचा यूटर्न, भाजप सेनेत सलोखा वाढण्याचा सूर। शिंदे फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू, केसरकरांचा युती अभेद्य असल्याचा दावा। भाजप शिवसेनेतील वाद अखेर शमला। मेंटीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही। समन्वयाचं, सलोख्याचं, विश्वासाचं वातावरण हे निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण करण्याला सुरुवात झाली आहे। भाजपचे खासदार अनिल बोंडेंच्या दोन दिवसातल्या या दोन प्रतिक्रिया। मंगळवारच्या शिवसेनेच्या जाहिरातीमुळे चिडलेल्या बोंडेंनी बुधवारी बेडू कितीही फुगला तरी हत्ती होत नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, ज्यावर शिवसेनेनं सुद्धा जोरदार प्रहार केला। बुधवारच्या या वादावादीनंतर गुरुवारी मात्र अनिल बोंडेंनी यूटर्न घेतला। आधी शिवसेनेला इशारा देणाऱ्या बोंडेंनी बुधवारी सलोख्याचा सूर आळवला। समन्वयाचं, सलोख्याचं, विश्वासाचं वातावरण हे निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण करण्याला सुरुवात झाली आहे, आणि त्यामुळं फक्त एकच ध्येय आहे की 2024 निवडणूक आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणे, अमृतकालाचं नेतृत्व करून या भारताला एक नंबरचं राष्ट्र जगामध्ये करण्याचा संकल्प आम्ही करतो। आता भाजपकडून सलोख्याची भाषा सुरू झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा याचं स्वागत केलंय। शिंदे आणि फडणवीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे। की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे दोघं भावाभावाप्रमाणे काम करत असतात, आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या सरकारला डबल इंजिन सरकार म्हटलं जाईल। त्या छोट्या गोष्टी एखाद्या कुठल्या कार्यकर्त्याकडून चुकल्या असतील
तर त्याच्यावर आपण विधान करण्यापेक्षा आपण त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांना वेगळं करता येणार नाही. आणि नेहमी छोट्याशा बातम्या आल्या की विरोधकांना आनंद होतो, पण हा आनंद एक दोन दिवसापुरताच असतो, त्याच्यापेक्षा जास्त दीर्घकाळ तो टिकू शकत नाही. दोन दिवसांच्या खणाखणीनंतर अखेर भाजप आणि सेना युतीतलं वाकयुद्ध संपलेलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आता सलोख्याची भाषा वापरली जाऊ लागल्यानं तुर्तास तरी जाहिरातीवरनं सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांचं वादळ शमल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेलं राजकीय वादळ शमलं, मात्र विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांमधली दरी कशी रुंदावेल यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले. नेमकं काय घडलं पाहूया खास रिपोर्ट. देशात सध्या बिपरजॉय चक्रीवादळाची तर राज्यात जाहिरातीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादळाची जोरदार चर्चा सुरू. जाहिरातीवरून सुरू झालेलं राजकीय वादळ कमजोर पडत असताना त्या वादळात पुन्हा धुमकी निर्माण करण्यासाठी विरोधक सरसावलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चिंता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सतावू लागली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही नेते आहेत. भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे. दोन्ही पक्षातून विस्तवही जात नाही, मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी टाकण्यासाठी अंबादास दानवेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता व्हावी लागली. वैचारिक मतभेद निश्चित आमचे सगळ्यांशी आहेतच, त्यांच्याशी पण आहेत, परंतु ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रात कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, आम्ही सुद्धा सोबत असताना कधी एवढा प्रयत्न केला नव्हता, एवढं तुमच्या सोबत हातात हात घालून करणारे लोक करतात, याच्याकडे मी लक्ष वेधतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेला पुळका पाहून तर सत्ताधाऱ्यांना धक्काच बसला, पण हा पुळका येण्यामागचा राजकीय हेतू काही लपलेला नव्हता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही अंबादास दानवेंना जशास तसं उत्तर दिलं. त्यांना उकळ्या फुटतात ना, थोडं जरी आमच्यामध्ये ते एवढे घट्ट असतात दोघंही, थोडे जरी एकामेकापासून लांब गेले की लगेच यांना उकळ्या फुटतात, पण तसं व्हायला देत नाही. कारण आपण बघितलं असेल की ज्या ज्यावेळेला मोदी साहेब किंवा अमित शहाजी येतात, दोघांना असं बरोबर एकत्र आणतात आणि आपल्या शेजारी आणून उभं करतात. एवढं प्रेम वरिष्ठांचं या दोघांवर आहे. सातत्याने टीका करण्यापेक्षा आम्ही करत असलेल्या कामामध्ये अधिक काय सुचवायचं असेल आम्हाला सुचवा. राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधला सौहार्द नाहीसा झालाय. कोणत्याही घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न केले जातात. नुकत्याच झालेल्या जाहिरात प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा काही फायदा होतो का, याचीच चाचपणी अंबादास दानवेंनी केल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला आणखी एक झटका दिलाय. कांजूरमार्गच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, पण शिवसेनेत प्रवेश करताना करंजेंनी सुनील राऊतांवर टीका केल्यानं पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक झटका. माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे शिवसेनेत. सुनील राऊत यांच्या त्रासामुळे पक्षांतराचा दावा. ज्या ज्या वेळेला मला ह्यांनी मानसिक त्रास दिला किंवा काही त्रास दिला, तर मी प्रत्येक वेळेला संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली होती. किती अरेर अभिनेते सगळ्यांशी बोलत असतात. कांजूर मार्गची कीड गेली, राऊतांचा पलटवार. आज आमच्या कांजूर मार्ग मध्ये आनंदोत्सव साजरा करतात, ही एक कीड होती, ती कीड काल आमच्यातून निघून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक धक्का दिलाय. माजी नगर सेविका सुवर्णा करंजे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करंजेंनी प्रवेश केला. यावेळी करंजेंनी थेटपणे सुनील राऊतांवर निशाणा साधला. सुनील राऊतांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप करंजेंनी केलाय. ज्या ज्या वेळेला मला ह्यांनी मानसिक त्रास दिला किंवा काही त्रास दिला, तर मी प्रत्येक वेळेला संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आणि त्यांनाही माहिती आहे की त्यांनी त्यांचा भाऊ मला किती सतवतो, पण कदाचित भाऊ असल्यामुळे तेवढ्या पुरते ते बोलत होते, पण सुनील राऊत यांचा स्वभाव असा आहे की कुणाचं ऐकायचं नाही. त्यांची अरे रवी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती अरे रवीनेते सगळ्यांशी बोलत असतात. त्यांचं तर म्हणणं होतं मला तिकीटच देऊ नये, आणि तिकीट दिल्यानंतर मी निवडून येऊ नये यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि अशी धमकीसुद्धा दिली. धमकी म्हणजे मला असं ते चॅलेंज होतं त्यांचं की ही बाई निवडून येणारच नाही आणि आली तर मी राजीनामा देईन.
सुवर्ण करंजेंचा सेना प्रवेश राऊतांना मोठा धक्का मानला जातोय, मात्र त्यांच्या जाण्याने आम्हाला कोणताही फरक पडणार नाही असा दावा आमदार सुनील राऊतांनी केलाय. करंजेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत राऊतांनी कांजूर मार्गची कीड गेली असा पलटवार केलाय. आज आमच्या कांजूर मार्ग मध्ये आनंद उत्सव साजरा करतायत, कारण ही एक कीड होती, ही कीड काल आमच्यातून निघून गेली आणि त्यामुळे आज कांजूर बांडूर मधील जनता फार आनंदामध्ये आहे. बघा, आरोप कोणावरती होतो? आरोप कधी छोट्या माणसा आरोप होत नाही. जो चांगलं काम करतो, कार्य करतो, त्याच्यावरती आरोप केले जातात आणि त्यामुळे मला त्याची चिंता नाही की तिने माझ्यावरती आरोप केले. तिचं काय कार्य आहे सगळी जनतेला माहीत आहे, त्यामुळे तिला जास्त किंमत द्यायची गरज नाही. एकंदरीतच शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला धक्के देत मुंबई महापालिकेची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षातील माजी नगरसेवक पक्षाला सोड चिठ्ठी देत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचं आव्हान ठाकरे गट कसं पेलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातले राजकीय पक्ष चांगलेच ऍक्टिव्ह झालेत. लोकसभा निवडणुकांना आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे, त्यामुळे सर्व नेत्यांनी पक्ष बांधणीवर भर दिला आहे. भेटीगाठी आणि मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षाने निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकलाय. आल्या निवडणुका, भेटीगाठींचा धडाका. पक्ष बांधणीतून होईल मतांची बांधणी, मेळाव्यातून निवडणुकीचा ताळमेळ. शिवसेनेनं राज्यभरामध्ये शाखा संपर्क अभियान सुरू केलंय. शाखा हा शिवसेनेच्या वाटचालीतला एक मोठा घटक राहिलेला आहे. शाखांच्या माध्यमातून शिवसेनेची तळागाळातल्या नागरिकांची नाळ जोडली गेलेली आहे. सामान्य नागरिक शिवसेनेच्या शाखेत त्याचे प्रश्न घेऊन येतो, सामान्यांचे प्रश्न तिथे सोडवले जातात, हीच शिवसेनेची मोठी ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीत वॉर्डावॉर्डातल्या शाखा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात आणि हे लक्षात घेऊन शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार शाखांपर्यंत जाऊन संवाद साधतायत. आज शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आहे हा लोकांचा दृढ होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत त्याला बघून जायत अनेक शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील. मुंबईमधले देखील अनेक नगरसेवकांनी जो आहे तो गेल्या अनेक दिवसामध्ये प्रवेश केला, आजही नगरसेविकाचा जो आहे त्या ठिकाणी प्रवेश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून मुंबईचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते प्रवेश करणारे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे. शिवसेना शाखांपर्यंत पोहोचत असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नेते आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी मुंबईत 18 तारखेला पदाधिकाऱ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. 18 जूनच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरातल्या पहिल्या सत्राचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. पहिल्या सत्रात आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्राची सुरुवात राहुल रानडे ग्रुपच्या शिवसेनेचा पोवाडा कार्यक्रमानं होणार आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणं होतील. संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. शिवसेना ठाकरे गटाचा महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शिबिराचं आयोजन केलंय. संभाजीनगरमध्ये शनिवारी आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिबिर आयोजित केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने औरंगाबाद या ठिकाणी 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्यातील अतिशय नामवंत अशा प्रकारचे साहित्यिक आणि विचारवंत आम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रित केले आहेत. भाजपनं सुद्धा मुंबईत राष्ट्रीय नेत्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते विचारमंथन करणार आहेत. आगामी महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सगळ्याच पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर जोर दिलाय. आता कोणत्या पक्षाला याचा थेट फायदा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत धुळ्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात. आपण थेट जातो की आत्ताचे राज्यकर्ते कसे बांधतायत, काय वक्तव्य आहे, काय काय पक्षाचे प्रवक्ते काय बोलतायत,
पवार साहेबांच्या सारख्या नेत्यावर बेताल वक्तव्य करताय? तुमच्यावर हेच संस्कार झाले का? तुमच्या आई बापांनी हेच शिकवलं का तुम्हाला? जे चुकीचं वागतायत त्यांना म्हणतो मी, ही पद्धत नव्हती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे। आज देखील आपल्या घरामध्ये कोणी आपण वडीलधारी आल्यानंतर आपल्या घरातली लहान मुलं नमस्कार करतात, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे। परंतु तुम्ही पाहताय रोज काहीतरी त्या पेपरला चाललंय, रोज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काहीतरी चाललंय। अहो सर्वसामान्य माणूस म्हणतो अरे ते दे सोडून पहिली महागाई कमी करा, बेरोजगारी हटवा। या राज्यकर्त्यांनी सांगितलं होतं ना 75,000 मुलांना मुलींना काम देतो म्हणून, नोकरीला देतो म्हणून, कुठे गेल्या नोकऱ्या? वर्षभर काय केलं? वर्षभरात किती लोकांना नोकऱ्या दिला? त्याचा उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। तो अधिकार आमचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो आम्हाला दिलेला आहे। मित्रांनो, ही लोक सांगायला तयार नाहीये। मगाशी त्याचा थोडासा उल्लेख आपले नेते भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी केला। अक्षरशः शिंदे फडणवीस सरकारची सध्या अंदाधुंदी चाललेली आहे, त्याच्यामध्ये हे गद्दारी करणाऱ्यांना लोक वाटच बघतायत की निवडणुका कधी येत आहेत। मित्रांनो, या मध्ये आम्ही सगळ्यांनी मागणी केली, मीडियात पण आलं, शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून काढा। आम्हाला काही वेळ लागला म्हणून आम्ही काढा म्हणत नाही। त्याच्यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार, अहो त्यांनी आपल्या शेतकऱ्याचं भलं करायला पाहिजे। जमिनीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले, कृषी केंद्रावर बनावट पद्धतीच्या धाडी टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी करताय, महिलांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करताय, त्याच्याकरता तुम्ही कृषी मंत्री झाला? माझा शेतकरी अडचणीत आहे, बळीराजा अडचणीत आहे, त्याचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ नाही आणि वादग्रस्त वक्तव्य करायला वेळ आहे। राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती। दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं, मात्र पालघर मधील कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पाहुयात याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट। जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे। शिंदे फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक, किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे, ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। कथित वादाचं दोन्ही नेत्यांकडून खंडन, ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही, किती तुम्ही प्रयत्न केला तरी। राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीमुळे गेले 3 दिवस राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं होतं, तर सत्ताधारी भाजप शिवसेना युतीत यावरून वादाचा भडका उडाला होता। कारण त्या जाहिरातीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा करण्यात आला होता, त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांचं पित्त खवळलं होतं। गेली 2 दिवस सत्ताधारी भाजप शिवसेनेतील नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं। तसंच कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या नियोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दांडी मारल्यामुळे शिंदे फडणवीसांमधील वाद चिघळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। मात्र पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली, त्यामुळे युतीच्या समर्थकांना हायसं वाटलं। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप शिवसेना युती घट्ट असल्याचा दावा करत जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे, किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे, ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही, किती तुम्ही प्रयत्न केला तरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर मधील आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं, तसंच आपली जय वीरूची जोडी असल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय।
ये क्या जय वीरू की जोड़ी, काही लोक म्हणतात जय वीरू की जोड़ी है, काही म्हणतात धर्मवीर की जोड़ी है, पण मी एकच सांगतो ही जोड़ी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात भाजप शिवसेना युतीत कोणताही वाद नसल्याचा दावा केलाय। तसंच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंशी असलेल्या जुन्या मैत्रीचा हवाला दिला। आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घटताय, त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप शिवसेना युतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवरून या वादाला तोंड फुटलं होतं। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 4 विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचं बोललं गेलं। तसंच त्या वादामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा होती। ती चर्चा सुरू असतानाच कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप शिवसेनेतील बेबनाव समोर आलेला होता। तो वाद शमतो न शमतो तोच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याची जाहिरात शिवसेनेच्या हितचिंतकांनी केल्यामुळे भाजप शिवसेना युतीतील तणाव निर्माण झाला होता। पण पालघरमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमातून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीसांनी केलाय। मात्र आता हा वाद खरंच शमला की आग अजूनही धगधगती आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालंय। पोलिसांनी धमकी प्रकरणी मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। आरोपी हा संजय राऊतांच्या जवळचा व्यक्ती असल्याचा दावा भाजप आणि मनसे नेत्यांकडून करण्यात आलाय। तर राऊतांनी तो सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आल्याचा पलटवार केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करून आरोपीला जेरबंद केलाय। मयूर शिंदे असं त्या आरोपीचं नाव आहे। मात्र मयूर शिंदेच्या अटकेवरून आता राजकारण सुरू झालंय। आरोपी शिंदे हा खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय। संजय राऊतांसोबत आरोपीचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले गेले। संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ एवढे मोठे भामटे आहेत की स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे। आणि असेच खोटं बोलत 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 ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात। आणि हा संजय राजाराम राऊत दाऊद पासून सगळ्यांची भाषा करतो, म्हणून तर मी ह्याला भांडुपचा देवानंद म्हणतो। राज्यात सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं संजय राऊतांचं संरक्षण काढून घेतलंय। हा मुद्दा संजय राऊतांनी अनेक वेळा उपस्थित केलाय। या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण परत मिळावं यासाठी संजय राऊतांनी हा एक बनाव रचल्याचा दावा भाजप आणि मनसेकडून करण्यात आलाय। या मयूर शिंदेला अटक झाली, हा या दोन्ही राऊत बंधूंचा अत्यंत जवळचा साथीदार आणि गँगस्टर तिथला, म्हणजे हे लोक लबाड नाहीत नुसते तर मूर्ख सुद्धा आहेत की कोणाकडनं आपल्याला धमकीचा फोन करून एवढं साधी अक्कल पण या दोघांना नाहीये। यावर संजय राऊतांनी ट्विट करत मयूर शिंदे हा भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या जवळ असल्याचा दावा केलाय। हे महाशय सध्या भाजप किंवा मिंधे गटात असल्याचं समजलं। कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो। एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला, तसा राजा ठाकूर प्रकरण फसल्यावरती हे घडवलं का? काही विषय संवेदनशील असतात, याचं भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात। ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी असेल किंवा दुसरा आमच्या कुठल्या ते पक्षातून निघालेला आमचा छोटासा गट बाहेर पडलेला आहे, त्यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे संजय राऊत बोलतायत, त्यांचे अन्याय, त्यांचे अपराध ज्या प्रकारे बाहेर काढतायत, त्यामुळे संजय राऊतांना वारंवार धमकीचे कॉल, धमकीचे फोन, व्हॉट्सअप मेसेज असे अनेक मेसेज येत आहेत। जो महाराष्ट्र आणि या देशामध्ये मराठी माणूस ज्या बाळासाहेबांना दैवत मानतो, त्या बाळासाहेबांसाठी त्यांनी 3.5 महिने जेल जाणं पत्करलं, त्यामुळे धमक्या येणार या आम्ही स्वीकारतो, परंतु आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही। एकेकाळी मयूर शिंदे हा सुनील राऊत आणि संजय राऊतांचा निकटवर्तीय होता। 2014 विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील राऊत यांच्या प्रचाराची जबाबदारी मयूर शिंदेंवर होती, पण आता राऊतांच्या धमकी प्रकरणी त्याला अटक झाल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
पती पत्नी मधला वाद ही तशी सामान्य गोष्ट. घर म्हटलं म्हणजे कुरबुरी आल्याच. पण अशाच एका कौटुंबिक वादातून पत्नीनं पतीला अद्दल घडवण्याकरता त्याच्या कंपनीला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडलाय. ज्यानंतर पतीला अद्दल घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पत्नीलाच तुरुंगाची हवा खावी लागली. नेमकं घडलं काय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. घर म्हटलं की भांड्याला भांडण लागणारच असं जुने जाणते म्हणायचे. नवरा बायको मधले वाद म्हणजे पहिल्यातलं वादळ, ते लगेच शमलं पाहिजे हेही तेवढंच खरंय. पण पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ट्युशन टीचरनं मात्र पतीला अद्दल घडवण्यासाठी केलेल्या उद्योगानं सगळी यंत्रणाच कामाला लागली. या महिलेचं दुसरं लग्न झालंय, पण पती वेळ देत नाही म्हणून झालेल्या वादातून चिडून जाऊन तिनं पतीच्या मेल आयडी वरून तो काम करत असलेल्या कंपनीलाच धमकीचा ईमेल केला. त्यामुळे कंपनीतल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी त्या पतीला चंदननगर ठाण्यात चौकशीसाठी बोलवलं आणि त्यानंतर वेगळंच प्रकरण समोर आलं. पहिल्या पत्नीला तो वेळ देत नसल्याने या महिलेने स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने एक मेल पाठवून कंपनीला धमकी दिली होती. याच्यामध्ये तिच्या नवऱ्याला या प्रकरणामध्ये त्रास व्हावा, त्याची नोकरी जावी असा त्यामागचा उद्देश होता. पती वेळ देत नाही म्हणून या महिलेनं मुलाच्या टॅबमध्ये असलेल्या पतीच्या ईमेल आयडीवरून कंपनीला मेल लिहिला. एमए इंग्लिश शिकलेल्या या महिलेनं एखाद्या दहशतवादी संघटनेनं पाठवावा असा धडकी भरणारा मेल कंपनीला पाठवला. यामागचा उद्देश एकच, वेळ न देणाऱ्या नवऱ्याला अद्दल घडावी आणि त्याची नोकरी जावी. सदर प्रकरणामध्ये चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. पती पत्नीच्या घरगुती वादाचं पर्यवसन कुटुंबाला होणाऱ्या त्रासात होणं साहजिक आहे, मात्र इथे थेट पत्नीनं पतीला कामाला असणाऱ्या कंपनीपासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांनाच अद्दल घडवली. आता या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे पतीला लावलेल्या सापळ्यात ती स्वतःच अडकली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उन्हाळी सुट्ट्यांनंतर गुरुवारी राज्यभरातल्या शाळा उघडल्या. शाळेचा पहिला दिवस म्हटला म्हणजे आनंदाचे आणि उत्साहाचे दिवस किंवा आनंदाचे क्षण. पण नाशकात मात्र पहिल्याच दिवशी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पालकांसह विद्यार्थ्यांना थेट ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊया. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल बाहेर आंदोलन करणारे हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक. उन्हाळी सुट्ट्यांनंतर 15 जून पासून शाळा उघडल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं, पण नाशकात मात्र या उलट चित्र दिसलं. त्याचं कारण ठरलं शाळेची इमारत. काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी नव्या इमारतीसाठी प्रत्येकी 25,000 रुपयांची रक्कम भोसला स्कूलच्या प्रशासनानं घेतलेली. मात्र शाळा सुरू होऊनही नव्या इमारतीचं कुठलंच काम न झाल्यानं पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले. जुनी बिल्डिंग होती जी 2022-23 वर्षासाठी आमच्या स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियमला जी बिल्डिंग होती ती आम्हाला आता सोमवारपासून मिळालेली आहे. त्यांच्याकडून काही पत्र त्यांच्याकडून आता आम्ही तोंडी उत्तर मागितलेलं नाही आहे. त्यांचं जे काय म्हणणं आहे आता याच्या संदर्भामध्ये तर ते पत्र आम्ही त्यांच्याकडून आता लेखी स्वरूपात घेत आहे. ते अद्याप आम्हाला मिळालेलं नाही आहे, मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला ते कळू. खरे तर गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, पण शाळेच्या पहिल्या दिवशी केलेल्या आंदोलनानंतर हा प्रश्न मनपा शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. शिक्षणाधिकाऱ्यांसमोर पालकांसह शाळा प्रशासनानं बाजू मांडली. अखेर पालकांच्या मागणीनुसार शाळा प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यावर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्यात आलं. 3 जुलै पर्यंत इथलं काम पूर्ण होईल. शाळेला सूचना दिलेल्या आहे की इथलं काम पूर्ण झाल्यावरती एकदा सांगावं, म्हणजे आम्ही स्वतः पण इथे येऊन व्हिजिट करू आणि त्यानंतर मुलांना इकडे बसायला शिफ्ट करू. पण जो काही अडचण होती की मुलांची शाळा बंद होत होती किंवा त्यांना जे पाहिजे होतं, पालकांचे मुद्दा सॉल्व्ह झालेला आहे आणि मॅनेजमेंटचाही मुद्दा सॉल्व्ह झालेला आहे. सुविधा करायच्या होत्या त्या इथे केल्या जातील. इव्हन बिल्डिंग पेंटिंग वगैरे सगळं केलं जाईल आणि ह्या सुविधा पुरवून आपण ह्या परत इथे 15 ते 20 दिवसानंतर ह्या विद्यार्थ्यांची शाळा इथे भरवण्यात येणार आहे. यासाठी सर्व पालकांनी देखील संमती दर्शवलेली आहे आणि शाळा पूर्ववत ही 3 जुलैपासून इथे भरेल.
खरे तर शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं स्वागत करण्याऐवजी शाळा प्रशासनानं आडमुठी भूमिका घेत पालकांना विरोध केला, त्यामुळे संतप्त पालक आणि शाळा प्रशासनातला वाद अधिकच चिघळला. आता पालकांचं आंदोलन स्थगित झालं असलं तरी शाळा प्रशासनानं इमारतीचा प्रश्न निकाली काढला नाही तर हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. गुरुवारी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. राज्यभरातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या. अनेक ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. मुलंही स्वागतामुळे आनंदून गेली. मात्र छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एका शाळेत वेगळंच चित्र बघायला मिळालं. शाळेच्या आवारातल्या झाडाच्या सावलीखाली भरलेली ही आहे छत्रपती संभाजीनगरच्या राजा बाजार भागातील महानगरपालिकेची मराठी शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात चटईवर बसण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे शाळेच्या इमारतीची ही अवस्था. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शाळा स्मार्ट आणि डिजिटल केली जाणार आहे, तसंच इमारतींची दुरुस्ती केली जाणार आहे. या शाळेची दुरुस्ती मात्र रखडली आहे आणि यामुळे शाळेच्या आवारात चटईवर बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. जे आता हे नवीन बिल्डिंग बनवून देणार त्यासाठी पाडलेले. किती दिवस झाले बनवून? 4-6 महिने झाले. कसा वर्ग कसा काढतोय? नाही आता सध्या तरी हा वर्ग आहे, त्यात आम्ही ऍडजस्ट करतोय. आधी मंदिरात घेतले होते, तिथं थोडे दिवस भरवली शाळा. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून महानगरपालिकेच्या 71 पैकी 50 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसंच शाळेच्या 347 वर्ग खोल्या डिजिटल केल्या जातील. खरं तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणं अपेक्षित होतं, पण दुरुस्ती केवळ कागदावरच राहिली. त्यामुळे शेजारच्या इमारतीमध्ये खोली भाड्यानं घेऊन विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुलं आम्ही व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. बाजूला त्यांचं लग्न असल्या कारणाने आणि कार्यक्रम असल्याने इथं बसवलं. आमचा एक वर्ग इथं भरतोय, चालू आहे बघा. नाही पण ती उसनी व्यवस्था आहे ना सर? नाही उसनी नाही, बाजूचं घेतलं भाड्याने आम्ही. शाळेला वर्ग नसल्याची खंत शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना नव्हती. शाळा सुरू झाल्याच्या आनंदात चिमुरड्यांनी आपल्या मित्रांसोबत जिथं जागा मिळेल तिथं बसून खिचडीचा आस्वाद घेतला. याविषयी आम्ही महानगरपालिका मुख्य अभियंत्यांकडे विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलं. स्मार्ट सिटीच्या लोकांना बोलवतो, त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो, काम त्याला मार्च मध्ये सुरू करायला सांगितलं होतं. आता जो जून आला जवळपास, तर त्यानं काय नाही केलं याचा पण साहेब आढावा घेतील आणि शक्य तितक्या लवकर हे काम कसं पूर्ण होईल. स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळा या डिजिटल केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा देखील मिळणार आहे. काही शाळांचे वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत, मात्र अद्यापही अनेक शाळांच्या इमारतींची दुरुस्ती रखडलेली आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. उस्तोडीच्या उचलीचे पैसे बाकी राहिल्याचा दावा करत चक्क उस्तोड कामगारांच्या 6 मुलांना मुकादमानं डांबून ठेवलं. बीड मधला हा धक्कादायक प्रकार. सोलापूरच्या कुंभेज इथं हा घडलेला प्रकार आहे. करमाळा पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीनं बीड जिल्ह्यातल्या या 6 मुलांची सुटका करण्यात आली. नेमकं घडलं काय, सविस्तर रिपोर्ट. ही चिमुकली मुलं बघा, पोटासाठी आपलं गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांची ही मुलं आहेत. पैशांसाठी या मुलांना ऊसतोड मुकादमानं चक्क डांबून ठेवलं होतं, पण चाइल्डलाईन आणि बालकल्याण समितीच्या प्रयत्नानं ही मुलं त्यांच्या पालकांकडे सुखरूप परतली आहेत. ऊस पाटात पडेपर्यंत काम केलं ऊसाचं, त्यानंतर म्हणायला लागलं किंवा आता पट्टा पाडल्याच्या नंतर मग आम्हाला 3 महिने बसवून ठेवलं, माझ्या शेतीमध्ये काम करा. पट्टा पाडल्याच्या नंतर त्यांनी 3 महिने आम्हाला बसवून ठेवलं आणि परत नंतर गावाकडे आम्हाला म्हणला पैसे घेऊन या आणि तुमच्या मुलं घेऊन जा. काम करून घेतलं तर मुलातून. किती दिवस होते तुमच्या बाजूला मुलं? 15 दिवस होते. केज आणि गेवराई तालुक्यातली ही ऊसतोड मजूर कुटुंब सोलापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेली होती. मुकादमानं पैसे शिल्लक असल्याचं सांगत
या कुटुंबांकडून 3 महिने काम करून घेतलंय. त्यानंतरही पैसे बाकी राहिल्याचा दावा मुकादमानं केला. पैसे द्या नाहीतर मुलं आमच्याकडे ठेवा म्हणत त्यानं या मुलांना डांबून ठेवलं. आम्हाला या कमालकन ठून घेतलेलं. काय म्हणायचं तो? तेव्हा आमच्या पप्पाने त्यांना गावाकडे पाठवून दिलं आणि ते म्हणला की पैसे घेऊन या मग लेकरने. या प्रकरणी मुकादमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. हंगाम संपल्यानंतर 3 महिने त्यांनी दांबून ठेवले. 3 महिन्यानंतर त्यांना पैसे आणण्यासाठी गावाकडे पाठवले आणि त्यांचे लहान छोटे छोटे मुलं त्यांनी तिथं बांधून ठेवले. त्या मुलांना त्यांनी शेतामध्ये मजुरी करण्यास भाग पाडले. ह्याच्यामध्ये मुकादमावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. भारताचे जे आमचं भविष्य आहे ते इथंच ऊसतोडीच्या पाचटामध्येच इथं कोंबेजून जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ह्या बालकांच्या संदर्भामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर बीडमध्ये 0 FIR दाखल करावा. कारण हे मजूर पुन्हा त्या ठिकाणी जर गेले तर त्यांना पुन्हा मारहाण होण्याची शक्यता असते. ऊसतोड कामगार हा ऊसतोड मुकादम आणि कारखान्याच्या दहशतीत वावरत असल्याचं भीषण वास्तव या प्रकारानं पुन्हा अधोरेखित झालंय. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. बीडहून सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींच्या स्पेशल रिपोर्टसह आज न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.